मुंबईत मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. मुंबई आणि आसपासच्या परिसराला रेड अलर्ट. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाकडून सुट्टी जाहीर. ठाणे विभागामध्ये पाण्याच्या इशाऱ्यानंतर पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना एका दिवसाची सुट्टी जाहीर. ठाणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत. कालच्या मुसळधार पावसाचा परिणाम अजूनही सुरू. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्यांवर गाड्या या 10 ते 20 मिनिटं उशिरा. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर. बाजारपेठांमध्ये पाणी भरल्यानं मोठं नुकसान. पुण्यामध्ये रेड अलर्ट, तर मुंबई, रायगडला, ठाण्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी. कल्याण मुरबाड इथे वीज पडून 3 जणांचा मृत्यू. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड शिप जवळ मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू. महिला कामावरून घरी परतत असताना दुर्घटना. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल. शिवडीतही मुसळधार पावसाच्या हजेरी. रस्ताना नदीचं स्वरूप. गुडघाभर पाण्यामध्ये नागरिकांचा प्रवास. वसई विरारमध्ये मुसळधार पावसाच्या हजेरी. रस्त्यांवर पाणीच पाणी. नागरिकांची तारांबळ. विजांच्या कडकडाटासह पालघर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी. डहाणू बोर्डी भागामध्ये जोरदार पाऊस. आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी. नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात मुसळधार पाऊस. रस्त्यावर गुडघाभर पाणी. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं. नवी मुंबईतल्या कोपरखेरणे परिसरामध्ये मुसळधार पाऊस. ठिकठिकाणी पाणी साचलं. पुण्यातील उंडरी परिसरामधल्या सोसायटीमध्ये पाणी शिरलं. सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये पाणी. जोरदार पावसामुळे पाणी साचलं. ग्रंथालयामध्ये पाणी शिरल्यानं अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप. नंदुरबारमध्ये 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ. पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस पिकांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे चाकरमान्यांची उडाली धांदण. शहरातील रस्ते जलमय. लासलगावसह विंचूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस. काढणीला आलेल्या सोयाबीन, कांदा आणि टोमॅटो शेती पिकाला फटका बसण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाच्या हजेरी. सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ. जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. केळी पिकासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा. पुण्यातील मोदींच्या सभास्थळाची अजितदादांकडून पाहणी. मोदींच्या आजच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य. राहुल गांधी एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर. 5 ऑक्टोबरला कोल्हापूरमध्ये राज्यातील सामाजिक संघटनांसोबत बैठका होणार. पुण्यातील खराडीमध्ये शरद पवारांची शनिवारी सभा होणार. झेन्सार कंपनीजवळच्या मैदानावर सभेचं आयोजन. पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती. आपणच घड्याळ धनुष्यबाणाला हरवलं तर कोण जिंकेल. मित्रपक्षांचं मजबूतीनं काम करा. पवार ठाकरेंच्या पक्षातील बूथच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा. अमित शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. बाजार मुंडे आम्हाला खत्म करण्याची भाषा करून गेले. कोण खत्म करतं बघतोच. उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान. अमित शहा आले की झोप न लागल्यानं ठाकरे अशी विधानं करतात. उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरच्या टीकेनंतर बावनकुळेंचा हल्लाबोल. महायुती उमेदवारांची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार. अजित पवार गट 60 अधिक जागा लढणार. वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती. सगळं बघता अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार असे राजकीय संकेत. तर अजितदादा आमच्या महाशक्तीमध्ये येतील. बच्चू कडूंचा मोठा दावा. महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत. भाजपसह शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार ताकदीनं निवडून आणू. गिरीश महाजनांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर. अजितदादा माहितीमधून गेल्यास धनंजय मुंडेही जातील. मग पंकजा ताईंना जागा रिकामी होईल. बच्चू कडूंचं वक्तव्य. माहितीमध्ये मला कुठे जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर. तर प्रीतम मुंडेंबाबत पक्ष निर्णय घेणार. पंकजा मुंडेंचं विधान. माहितीमध्ये आधी अजितदादांचा मग शिंदेंचाही पद्धतशीरपणे काटा काढला जाईल. दाढीच्या केसानं शिंदेगडाच्या 40 जणांचे गळे कापले जातील. संजय राऊतांचा हल्लाबोल. अजित पवारांसोबत खडाचंगी हा विषयच नाही. माहितीमधल्या सर्व एक दिलानं काम करतात. दादांसोबत झालेल्या वादावर राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे मूर्ख, नालायक मुख्यमंत्री. टीका करताना भाजप नेते पद्माकर बळवींची जीभ घसरली. जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार. बळवींचा इशारा. पद्माकर बळवींना आपली लायकी ओळखून बोलावं. अन्यथा आमची माणसंही उत्तर द्यायला सक्षम. मुख्यमंत्री शिंदेंवरच्या टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार. विदर्भ भाजपच्या हातून गेलाय. मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार. शहांच्या दौऱ्यावरून अविजय वडेट्टीवारांचा निशाणा.
विदर्भात भारिपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष, 42 अडकू नका, 45 जागा जिंका, नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन. किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेत आहेत. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटलांचा खोचक टोला. भाजपने लोकसभेतही 45+ निर्धार केला होता, पण ते यशस्वी झाले नाहीत. हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही. विदर्भातील मिशन 45 या भाजपच्या घोषणेवर बच्चू कडूंची टीका. पवार आणि ठाकरेंशिवाय मार्ग नाही असं शहांना देखील वाटतं. शहांच्या ठाकरे पवारांवरील वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ. 27-28 सप्टेंबरला 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीमध्ये बैठक. 2000 साली राजकारणाला कंट्रोल रिव्हर्स गिअर टाकला होता. साजिद नाडियाडवालांमुळे पुन्हा राजकारणामध्ये आलो. मला चित्रपटांची निर्मिती करायची होती, राज ठाकरेंची प्रतिक्रिया. सुजय विखेंमध्ये आता थोडासा बदल झालाय. आरे गारे करणारे आता बाबा दादा म्हणायला लागलेत. संगमनेरला उभं राहणार म्हणतात, आम्ही स्वागताला तयार. बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनांना आंदोलन करता येणार नाही. आंदोलन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार. विनापरवानगी आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा. राज्यामध्ये दुय्यम निबंध कार्यालयांची संख्या वाढणार. दस्त नोंदणीची मानके राज्य सरकारकडून तयार. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर इंडिगो कंपनीची द ग्रेट रनवे फेस्ट योजना. योजनेच्या पार्श्वभूमीवर इंडिगो विमानाचं तिकीट आता मिळणार 1111 रुपयात. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस. खडकवासला धरणातून 11,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याला आज ऑरेंज अलर्ट. नागपूरसह परिसरामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू. नंदुरबारमध्ये कामगार कल्याणच्या पेट्या भांडी घेण्यासाठी शेकडो महिलांचा रात्री मुक्काम. कामगार कल्याणच्या ढिसाळ नियोजनामुळे महिलांना रात्री उघड्यावर झोपण्याची वेळेवर नंबर लागत नसल्यामुळे महिलांकडून रात्री मुक्काम. समृद्धी महामार्गावर दिवसाला सरासरी 3 अपघात. समृद्धी महामार्गावर 628 दिवसांमध्ये 2161 अपघात. अंबरनाथमध्ये 40 कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या तरुणाचं अपहरण. अवघ्या 12 तासांमध्ये 10 आरोपींना बेड्या. 20 वर्ष तरुणाची सुखरूप सुटका. नागपुरातील रामझुला अपघात प्रकरणातील रितू मालूचा जामीन रद्द. आरोपी रितू मालू हिला समाजामध्ये मोकळेपणानं फिरण्याची परवानगी देता येणार नाही. परखड मत नोंदवत सत्र न्यायालयाकडून जामीन रद्द. नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुणे शहरामध्ये दक्षिण भागाचा पाणीपुरवठा आज बंद राहणार. कात्रजमध्ये मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. मुंबईतील करी रोड परिसरामधील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार. सेनापती बापट मार्गावरील प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा विस्कळीत. जळगावच्या अनोरेमध्ये पाणी साचल्यानं अंत्ययात्रेला अडथळा. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची तारांबळ. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलजोडी विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाल्यानं बाजारामध्ये शेतकऱ्यांची गर्दी. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेकडो तरुणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटलांनी अचानक पंचायत समितीच्या कार्यालयाला भेट दिली. नागरिकांची अनेक कामं प्रलंबित, मात्र अधिकारी पंचायत समितीमध्ये गैरहजर. धुळे शहरामध्ये अतिक्रमणाबाबत कडक धोरण करा. नागरी हक्क संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल. बलात्कार करण्याचा विचार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल सादर करा. रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील. हायकोर्टाचा इशारा. हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी. हायकोर्टानं फटकारलं तर एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचेही कोर्टाचे आदेश. आरोपीला थांबायला पाहिजे होतं, डोक्यामध्ये गोळी का चालवली? आरोपीला 4 पोलीस थांबू शकत नव्हते का? कोर्टाचा सवाल. पोलीस वर्दीमध्ये होते का? न्यायाधीशांचा सरकारी वकिलांना सवाल. सामान्य माणसाला बंदुकीचा स्लायडर ओढता येत नाही, न्यायाधीशांचं निरीक्षण. अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. अक्षयमध्ये पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याची क्षमता नव्हती, वकिलाचा युक्तिवाद. तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुलाची हत्या, आई वडिलांचा आरोप. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईमध्ये बॅनरबाजी. बॅनर्सवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो. तर पोलिसांकडून वसुली करून घेणारं सरकार म्हणत मवियानं डिवचलं. 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित. ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगे पाटलांचा इशारा. जरांगेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित. जरांगेंचा लढा मुळातच गरजवंतांचा नव्हता. जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीमधून आरक्षण घेऊ देणार नाही, हाकेंचा इशारा. मविया सत्तेमध्ये आल्यावर ओबीसीतून आरक्षण देणार का? जरांगेंनी पवार ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं. छत्रपती संभाजीनगरच्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. आता होणारी मागणी चुकीची नाही, पण ती कायद्याच्या चौकटीमध्ये बसली नाही तर न्यायालयामध्ये निर्णय रद्द करून समाजाची फरफट होऊ शकते. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया.
फडणवीस सत्तेमध्ये आहेत, त्यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं, मात्र सरकारकडून वेळ काढू पडा सुरू. फडणवीसांनी मराठ्यांचा अंत पाहू नये, मराठा आंदोलकांची भूमिका. हिंगोलीच्या कळमनुरीमधल्या डोंगरगाव पूल इथे मनोज सराईंच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी, उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेसोबत चर्चा करणार, छत्रपती संभाजीनगरमधल्या मेळाव्यामध्ये अजितदादांची माहिती. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून 11,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, पुण्याला आज ऑरेंज अलर्ट. परभणीमध्ये भाज्यांच्या दरामध्ये वाढ सुरूच, पावसाळ्यामध्ये आवक कमी असल्यानं दर गगनाला भिडले. अमरावतीमधल्या प्राथमिक शिक्षकांकडून पाळण्यात आला संप, शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील 1500 अधिक शाळा ठेवण्यात आल्या बंद. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीनं एक दिवसीय काम बंद आंदोलन, जुनी पेन्शन लागू करावी आणि शिक्षण व्यतिरिक्त काम बंद करावं या मागणीसाठी शिक्षक आक्रमक, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन. बुलडाणा जिल्ह्यामधल्या 6,500 शिक्षकांचा शिक्षक संपामध्ये सहभाग, प्राथमिक शिक्षकांच्या संपामुळे जिल्ह्यातील 1500 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. अमरावतीमधल्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता, 13 ऑक्टोबरला प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. अमरावतीच्या वरुड तालुक्यामधल्या बेनोडा शहीद परिसरामध्ये पावसाचा धुमाकूळ, पावसामुळे खरीप पिकांसह संत्रा पिकांचं मोठं नुकसान. गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा मोटरसायकल मोर्चा, विविध मागण्यांना घेऊन 1000 शिक्षक मोर्चामध्ये सहभागी. पुण्याच्या भोरमधील महसूल विभागामधल्या कोतवाल संघटनेचे काम बंद आंदोलन, कोतवाल कर्मचाऱ्यांना शासनानं चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. नायगाव विधानसभेच्या जागेवरून मवियामध्ये रस्सीखेच, नायगावची जागा पवार गटाला सोडल्यास नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा फायदा होईल, पवार गटाच्या शिशिर देशमुखांचं वक्तव्य. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघटनेच्या वतीनं मोर्चा, विविध मुद्द्यांवरून आज राज्यभरातील शिक्षक रजेवर. भंडाऱ्याच्या तुमसरमधील अंगणवाडीमध्ये अळ्या असलेल्या निकृष्ट आहाराचा पुरवठा, महिला बचत गटाकडून शिळं अन्न दिलं जात असल्याची तक्रार, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष.